कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका, भाजप आमदार नितेश राणेंची कार्यकर्त्यांना शपथ, तर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध, अजितदादांनी नाव न घेता सुनावलं. भायखळा मतदारसंघात आमदार यामिनी जाधवांकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप, तर कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या विरोधकांकडून बुरखा वाटप, कसं विरोधकांचा सवाल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या गणरायाची आरती, अशी दृश्य पाहून आम्हाला न्याय मिळेल का? राऊतांची टीका, तर विरोधकांचा आक्षेप म्हणजे महाराष्ट्र धर्माचा अपमान, फडणवीसांचं प्रत्युत्तर. ढोल ताशा पथकात 30 सदस्यच असावेत या हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, वादकाच्या संख्येबाबत असा निर्णय होऊ शकत नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण. पंचगंगा नदीत गणपती विसर्जन करण्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, बॅरिकेड्स हटवून घाटावर विसर्जन, महापालिकेच्या मोहिमेला यंदाही खोक. कोस्टल रोड सीलिंकला जोडणाऱ्या नव्या मार्गिकेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, एकाच कारमधून शिंदे फडणवीसांचा प्रवास, गाडीचं स्टिअरिंग फडणवीसांच्या हाती. अजित पवारांना आणखी एक धक्का, धर्मराव बाबा अत्रावांच्या कन्या भाग्यश्री यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, अहेरीत बाप विरुद्ध लेख लढत होण्याची शक्यता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजश्री उमरेंचं सलग 11व्या दिवशी उपोषण, उमरे भाजपच्या पदाधिकारी, त्या मराठा नसल्याचा बाळासाहेब सराटेंचा आरोप, तर पदाचा राजीनामा दिल्याचं उमरेंचं प्रत्युत्तर. मुंबईतील प्रभादेवी परिसरात रस्त्यावर भगदाट, रस्त्यावरच्या खड्ड्यात कारचं चाकही अडकलं, रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं खळबळ. चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या कंपनीच्या आय ड्रॉपचं लायसन्स स्थगित, पुढारी न्यूजनं सर्वात आधी बातमी दाखवल्यानंतर ड्रग्ज कंट्रोलरची कारवाई.